वेलकम टू नेक्स्ट लेक्चर ऑन द सब्जेक्ट एस्टिमेटिंग एंड कॉस्टिंग. द नेम ऑफ टॉपिक डिटेल एस्टिमेट, सब टॉपिक कैलकुलेशन ऑफ पैरापेट वॉल, आरसीसी छज्जा एंड आरसीसी स्लैब. आत्तापर्यंत मागच्या लेक्चरपर्यंत आपण बिल्डिंगच्या प्रत्येक पार्टचं कॅल्क्युलेशन करायचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये फाउंडेशन मॅशनरी, बेड कॉन्क्रीट, त्याच्यानंतर प्लेन फिलिंग, फ्लोरिंग, इंटरनल एक्सटर्नल प्लास्टरिंग, त्याच्यानंतर लिंटल, विंडो सील, डोर्स, विंडोज, एवढे आयटम झाले. काही शेवटचे 2-3 आयटम राहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पॅरापेट वॉल ह्याचं सेक्शन या ठिकाणी दिलेलं आहे. टोटल हाईट ऑफ पॅरापेट वॉल इज 1 मीटर, इन विच 100 mm टॉप ऑफ PCC कोपिंग अँड हाईट ऑफ ब्रिक वर्क ऑफ थिकनेस 0.23 मीटर इज 0.9 मीटर हाईट. द कॅल्क्युलेशन्स आर ऑफ सेम प्रॉब्लेम विच इज सॉल्व्ड अर्लियर. देर आर नंबर ऑफ लॉन्ग वॉल्स, शॉर्ट वॉल्स आर डिफर हियर बिकॉज हियर ओनली 4 वॉल्स आर देअर अराउंड द बिल्डिंग टॉप. या ठिकाणी फक्त 4 भिंती असणार आहेत चौकोनी. त्या 4 भिंतीमध्ये 2 लॉन्ग वॉल मी कन्सिडर केले, जे ऑलरेडी पूर्वीच्या प्लॅनमध्ये आपण लॉन्ग वॉल घेतल्या होत्या, आणि 2 शॉर्ट वॉल घेतलेले. सो लेंथ ऑफ लॉन्ग वॉल इज इक्वल टू 10.09 प्लस 0.28, म्हणजे 10.09 सेंटर टू सेंटर डिस्टन्स, यू नो व्हर्टिकल जर बघितला प्लॅन तर, आणि 0.23 त्याच्यामध्ये वॉल थिकनेस ॲड करून 10.09 अधिक 0.23 गुणिले 0.23 गुणिले 0.9 अँड द क्वांटिटी इज 4.272 क्युबिक मीटर. अँड देर आर 2 शॉर्ट वॉल्स ऑन आयदर साईड बॉटम टॉप. सो 2 × 7.96 सेंटर टू सेंटर डिस्टन्स मायनस 0.23 × 0.23 × 0.9, सो इट कम्स 3.200 अँड टोटल क्वांटिटी ऑफ पॅरापेट इज 7.472 क्युबिक मीटर. द कोपिंग कॅल्क्युलेशन, वरचे जे PCC आहे, द युनिट ऑफ PCC इज ऑल्सो सेम, दॅट इज क्युबिक मीटर. म्हणजे त्याचासुद्धा जे हे आहे, युनिट आहे, ते क्युबिक मीटरचं आहे. म्हणजे जसं आपण ब्रिकवर कॅल्क्युलेशन केलं, सेम त्याच फॅशनने किंवा त्याच पद्धतीनं आपल्याला ते कॅल्क्युलेशन करावं लागणार. तो लेंथ ऑफ पॅरापेट अँड लेंथ ऑफ कोपिंग ऑन पॅरापेट इज ऑल्सो सेम. सो एल इज इक्वल टू 2 × 10.09 प्लस 0.23 × 0.23 × 0.1, म्हणजे फक्त 0.9 ठिकाणी 0.1 घेऊन ते कॅल्क्युलेशन करायचं आहे. शॉर्ट वॉल इज इक्वल टू 2 × 7.96 मायनस 0.23 × 0.23 × 0.1 अँड द टोटल क्वांटिटी इज 0.829 क्युबिक मीटर. आता दुसरा जो पार्ट आहे तो RCC छज्ज्याचं कॅल्क्युलेशन करणार आहे आपण. आता छज्ज्याच्या सेक्शनमध्ये तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये त्याचं जे प्रोजेक्शन आहे ते 450 mm आणि जाडी जी आहे ती 50 mm, हे आपल्याला सेक्शनमध्ये 2 डायमेन्शन दिसतात. आता त्याची लांबी जी काढायची आहे, आपण लेंथ काढायची आहे, इट डिपेंड्स अपॉन विड्थ ऑफ विंडो. सो इफ विड्थ ऑफ विंडो इज W, देन कन्सिडरिंग बोथ साईड ऑफसेट्स ऑफ 0.05 mm किंवा 50 mm, द टोटल लेंथ ऑफ छज्जा ऑन ए पर्टिक्युलर विंडो इज इक्वल टू विड्थ ऑफ विंडो प्लस 0.1 मीटर. म्हणजे विंडोची तुमच्या जेवढी विड्थ असेल किंवा ओपनिंग एक्सटेरियर पार्टमध्ये ज्याच्यावरती आपल्याला छज्जा प्रोजेक्शन ठेवायचं आहे, त्याची लांबी काढता असताना 0.05 बेअरिंग दोन्ही बाजूला, म्हणजे टोटल 0.1 मीटर त्यानं लांबी वाढवायची. जसं आपण लिंटलच्या बाबतीत 0.15 दोन्ही बाजूला
सपोर्टसाठी ॲड केले होते. सेम पॅशननं इथं तुम्हाला छज्जासाठी 0.1 दोन्हीकडचं मिळून ॲड करायचं आहे. सो क्वांटिटी ऑफ छज्जा फॉर W1, विड्थ ऑफ विंडो इज 1 मीटर. सो लेंथ ऑफ छज्जा इज इक्वल टू 1 + 0.1 इज इक्वल टू 1.1 रनिंग मीटर. म्हणजे या ठिकाणी 1 मीटर त्याची रुंदी आहे, त्याच्यामध्ये आपण 0.1 ॲड केलं आहे. सो इज इक्वल टू 1.1 RMT. नो क्वांटिटी इज इक्वल टू 5 इन नंबर्स ॲज यू नो. 5 इंटू 1.1 इंटू 0.45 इंटू 0.05 इज इक्वल टू 0.124 क्यूबिक मीटर. फॉर W2 इट इज 2 × 1.3 इंटू 0.45 इंटू 0.05 इज इक्वल टू 0.059 मीटर क्यूब. आणि W3 इज इक्वल टू 1 × 1.6 इंटू 0.45 इंटू 0.05 इज इक्वल टू 0.036 क्यूबिक मीटर. And the total quantity of RC chajja is equal to 0.219 cubic meter. Manje aata don points apan bagitle. One is for parapet and second is chajja. So length of chajja depends upon width of window. Jevdi width window che asel tyachyamadhye 0.1 apanala add karun tyachi length calculate karayche. Ani section madhe jo kahi tumhala projection asel 450 500 200 250 tyachya pramana tyachi रुंदी कॅल्क्युलेट करायची आहे आणि क्रॉस सेक्शनमध्ये दिलेल्या थिकनेसने त्याला मल्टिप्लाय करायचं. तो थर्ड ॲटम ऑफ कॅल्क्युलेशन इज RCC स्लॅब. आता इथं आपला जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेममध्ये हा चौकोनी किंवा ज्याला आपण रेक्टँग्युलर म्हणतो, रेक्टँग्युलर शेपचा हा पार्ट आहे आणि त्याचे दोन डायमेन्शन दिलेले आहेत, 10.19 10.32. वरती बघितलं तर 10.09 आणि 7.96 हे सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहेत. त्याच्यामध्ये 0.23 जर ॲड केले दोन्हीकडचे हाफ वॉल्स तर आपण भिंतीच्या बाहेरच्या बाजूबरोबर येतो. इथं सेक्शन जो दिलेला आहे त्या सेक्शनमध्ये कुठल्याही प्रकारचं स्लॅबचं प्रोजेक्शन दिलेलं नाही आहे आणि स्लॅबचं प्रोजेक्शन न दिल्यामुळं स्लॅबची जी साईज असेल ती भिंतीच्या आउट आउट डायमेन्शन जेवढे असतील तेवढे असणं अपेक्षित आहे. सो द साईज ऑफ स्लॅब इज 10.19 × 10.32. द थिकनेस गिवन इज 0.14. सो द क्वांटिटी ऑफ स्लॅब इज इक्वल टू 1 × 8.19 × 10.32 × 0.14 इज इक्वल टू 11.84 क्यूबिक मीटर. इट्स व्हेरी सिंपल प्रॉब्लेम, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता समजा खाली दुसरे एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे प्रॅक्टिससाठी. सो इफ देर आर टू रूम्स ऑफ साईज 4.8 मीटर अँड 3 × 6 मीटर, द स्लॅब प्रोजेक्शन इज 0.15 मीटर आयदर साईड, वॉल थिकनेस इज ऑफ 0.23, थिकनेस ऑफ स्लॅब इज 0.145. तर त्या केसमध्ये आपणाला या स्लॅबची क्वांटिटी काढायची. आता पहिला जो पार्ट आहे तो 4 × 8, म्हणजे उभी जर बाजू बघितली तर 8 मीटर इंटेरियर डायमीटर आहे. त्याच्या दोन्ही भिंतीचा थिकनेस त्याच्यामध्ये जर ॲड केला आपण, सो इट इज 8 + 2 × 0.23 + 2 × 0.15. सो 0.15 इज द प्रोजेक्शन ऑफ स्लॅब. ह्या सगळ्यांची बेरीज जर आपण केली सो इट विल कम 8.76 मीटर. आडवी बाजू जी आहे ती 4 × 4 मीटर आहे, ॲब्विसली इट कम्स 4.76 मीटर. म्हणजे 4 × 8 या साईजची रूम जर असेल आणि स्लॅब प्रोजेक्शन जर 0.15 असेल, वॉल थिकनेस 0.23 असेल, तर त्या स्लॅबचा साईज का होईल? सो इट इज 8.76 × 4.76 मीटर. त्याला लागून दुसरी जी रूम आहे त्याचा साईज आहे 3 × 6, म्हणजे आउटर फेस जो आहे तो 6.76 उभा होईल, इन्क्लुडिंग टू वॉल थिकनेसेस अँड टू स्लॅब प्रोजेक्शन्स. आणि 8 × 3 मीटर ज्या बाजूला आहे त्या बाजूला हे प्रोजेक्शन जे अगोदर कन्सिडर केलं आहे ते जर आपण कन्सिडर केलं ते वजा करायचं आपण, म्हणजे कन्सिडर करायचं नाही आहे त्या केसमध्ये. इट डिस्टन्स इज 3.+ 0.23 + 0.15, म्हणजे अशा पद्धतीने 3.38 त्याचं उत्तर येईल. आणि मग हे दोन जे स्लॉट आहेत त्या दोन स्लॉटचं कॅल्क्युलेशन केलं
तर तुम्हाला स्लॅबची क्वांटिटी काढता येईल. 1 × 8.76 × 4.76 × 0.145 इज द पार्ट वन. सेकंड पार्ट इज 1 × 6.76 × 3.38 × 0.145 इज इक्वल टू 3.313 एंड द टोटल क्वांटिटी ऑफ स्लॅब इज इक्वल टू 9 × 359 क्यूबिक मीटर. म्हणजे वरचा प्रॉब्लेम आणि या प्रॉब्लेममधला फरक तुमच्या लक्षात येईल. आता इथं दोन प्रॉब्लेम दिले आहेत फॉर होम असाइनमेंट्स. देर आर फोर रूम्स ऑफ साईज 4 × 4, 3.6 × 4, 5.3 × 3.6, 3.2 × 3.6. द स्लॅब प्रोजेक्शन इज 0.2, द स्लॅब थिकनेस इज 0.15 मीटर, थिकनेस ऑफ वॉल इज 0.3 मीटर. कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ आरसी स्लॅब. म्हणजे या दिलेल्या प्लॅनचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करून स्लॅबची क्वांटिटी काढायचं आहे. द सेकंड पार्ट हा जो आहे तो छज्जाचं प्रोजेक्शन दिलं आहे. मी सोडवलेला प्रॉब्लेम म्हणजे 0.45 प्रोजेक्शन होतं, इथं 0.5 प्रोजेक्शन आहे. थिकनेस 0.05 होता, इथं 0.06 आहे. डब्ल्यू वन 1.1 × 1.2 ऑफ फोर नंबर्स, म्हणजे चार खिडक्या त्या साईजच्या आहेत. डब्ल्यू टू 1.4 × 1.2 साईजच्या तीन खिडक्या आहेत आणि डब्ल्यू थ्री 1.5 × 1.2 एक खिडकी या प्रॉब्लेममध्ये आहे. तर त्याच्यावरून कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ लिंटल आणि आर सी छज्जा. म्हणजे तुम्हाला लिंटलची क्वांटिटी आणि आर सी सीची छज्ज्याची क्वांटिटी काढायची आहे. लिंटलची क्वांटिटी ऑलरेडी आपण ज्यावेळेला ब्रेकवर कॅल्क्युलेट केलं, डिडक्शन्स इन ब्रेकवर्क बघितलं, त्या ठिकाणी आपण लिंटलची क्वांटिटी काढलेली आहे. लिंटलची क्वांटिटी काढताना लेंथ ऑफ लिंटल इज इक्वल टू ओपनिंग प्लस 0.15 सपोर्ट्स ऑन आयदर साईड. म्हणजे दोन्ही बाजूला 0.15 आपण ॲड करतो. त्या पद्धतीने ते प्रॉब्लेम तुम्हाला हे दोन्ही होम असाइनमेंट सोडवायचे आहेत. पुढचं जे लेक्चर असेल त्याच्यामध्ये तुम्ही आर सी सी स्टीलचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, रेन्फोर्समेंटचे कॅल्क्युलेशन्स कसे करायचे आहेत हे आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला जो पार्ट असेल तो बीम्स असेल. म्हणजे वन लेक्चर इज ऑन बीम, सेकंड लेक्चर इज ऑन कॉलम फुटिंग. असे दोन पार्टमध्ये आर सी सीचं कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. बिफोर गोईंग टू कॅल्क्युलेट द रेन्फोर्समेंट इन द सेक्शन्स, तुम्ही तो टॉपिक शक्य असेल तर वाचून किंवा पुस्तकामध्ये बघून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला मी ज्यावेळेला प्रॉब्लेम सांगेन त्यावेळी तो चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजेल. या प्रॉब्लेममध्ये काही शंका असतील तर तुम्हाला विचारलं काय हरकत. ओके, गुड डे.